राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वयंवर करून जिल्हा कचेरीसमोर केले अनोखे आंदोलन। राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने मागील 1.5 महिन्यापासून जिल्हा कचेरीसमोर कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्या या मागणीसाठी वेगवेगळे अनोखे आंदोलन करण्यात येत आहे। आजसुद्धा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने स्वयंवर करून जिल्हा कचेरीसमोर केले अनोखे आंदोलन। हे अनोखे आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधले। या स्वयंवरामध्ये राज्याच्या मुलीने स्वयंवर निवड करत असताना कंत्राटी आरोग्य कर्मचारी हा तुटपुंजा मानधनात काम करीत आहे, त्यामुळे तो नको, परंतु एखादा जो कायमस्वरूपी शिपाई असेल तरी चालेल असे या स्वयंवरात पात्र करून शिपाई स्वयंवर निवड केला, परंतु आरोग्य कर्मचारी हा पती म्हणून स्वीकार करण्यास तयार नाही, अशा या प्रकारची पात्र करून जिल्हा कचेरीसमोर दिसून आले। तर राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी दवंडी देऊन आंदोलन केले। माझा संदेश सगळ्यांपर्यंत पोहोचला असेल, माझा संदेश आणि माझं नाव हे संदेशच आहे। मी जरी ड्युटीसाठी बाहेर गावचा असलो तरी मूळचा मी इथलाच आहे, अकोल्याचा, म्हणून मी इथं नेहमी येतो। म्हणजे माझं कर्तव्य जरी तिथं असलं तरी, माझं कार्यक्षेत्र जरी तिथं असलं तरी कर्तव्य माझं इथंच आहे। नमस्कार, आज एनएचएम कर्मचारी अधिकारी कृती समिती अंतर्गत जे आम्ही शासनाला आम्ही विनंती करत आहे की आम्हाला सगळ्यांना समाजित करावा, तर या आंदोलनाचा आज 35वा दिवस आहे। जवळपास आज 5 आठवडे झालेले आहेत तरी शासन आमचे कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाची दखल घेत नाही, म्हणून आम्हाला हे वेगवेगळे उपक्रम राबवावे लागत आहे। याच्यात आम्ही रक्तदान शिबिर, मुंडन करणे, एनसीडीचे कॅम्प घेणे, काही दिवसात आम्ही भजे आणि चहा विकून सुद्धा उदरनिर्वाह करता येतो, याचे सुद्धा आम्ही प्रत्यक्षिक सरकारला करून दाखवलेले आहे। आज आम्ही सरकारला आमचे नाटक याद्वारे सुद्धा आम्ही सरकारला एक आमचा मेसेज देतो की आता तरी शासनाने आमच्या या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या सगळ्या एनएचएम अधिकारी कर्मचारी यांना समायोजित करावे, एवढीच या कार्यक्रमाद्वारे आम्ही विनंती करत आहोत। धन्यवाद। मला माहित आहे तुझे आयुष्यमान भारत आणि एनसीडीवर सर्वात जास्त प्रेम आहे, म्हणून आम्ही सर्व विचार विनिमय करूनच तुझे स्वयंवर घालावची आहे। सॉफ्टवेअरवर त्याला एंट्री करायची नसते, त्याला डाटा एंट्री नाही, त्याला गोल्डन कार्ड नाही, आभा कार्ड, आरसीएस, आयएसआयपी पोर्टल, कोणतेही इंडिकेटर साठी त्याला चार्जे केलेले नाही। थांब राजकुमारी स्वप्नपूर्ती, थांब। मी आज या 3र्या अधिवेशन मध्ये घोषणा करतो, भत्ते लागू करतो, संरक्षण सुद्धा देतो। आणि जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।